नमस्कार, मी प्रणव। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कल्याणमध्ये ट्रॅफिक पोलीस द्वारा कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाद्वारे सर्वांसाठी एक उद्देश मांडण्यात आला। त्याचे आयोजन गेली 5 ते 6 दिवसापासून सर्व पोलीस कर्मचारी करत होते। प्रत्येक शाळेमधून 100 मुलं असे 5 शाळेतील मुले आले होते। शारदा मंदिर, सरस्वती मंदिर, नूतन मंदिर, गुरुनानक स्कूल, मोहिंदर सिंग काबुल सिंग स्कूल अशा सर्व विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचे नियम सांगितले की रस्त्यावर गाडी चालवताना काय नियम पाळले पाहिजे, हेल्मेट, सीट बेल्ट, मोबाईलवर बोलून गाडी चालू नये, सिग्नल तोडू नये असे खूप नियम पोलिसांनी मुलांना सांगितले, जेणेकरून मुलांनी आपल्या पालकांना हे नियम सांगावे व भावी काळात स्वतः हे नियम पाळावे। या कार्यक्रमाला समाजसेवक संजय वानखेळे, माजी नगरसेवक सुनील वायले, वरिष्ठ पोलीस अधिकारी PI प्रशासन ठाणा यशवंत चव्हाण, DCP ट्रॅफिक अमित काळे, ACP सहायक पोलीस आयुक्त दीपक बांदेकर, पोलीस निरीक्षक उपविभाग कल्याण अनिल देशमुख, SR सिनियर PI खडकपाडा बाळासाहेब कदम व सर्व कर्मचारी उपस्थित होते। DCP अमित काळे यांनी नागरिकांना रन फॉर रोड सेफ्टी यांना ट्रॅफिक पोलीसचे रूल व टॅब याबद्दल खूप काही गोष्टी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा। Do not drink and drive. Alert today, alive tomorrow. मुलांना, लहान मुलांना वाहतूक नियमांचे धडे देण्याकरिता आम्ही यावर्षी TAP 2 म्हणजे ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम Part 2 या नावाखाली यावर्षी आम्ही ट्रॅफिक एज्युकेशनसाठी काम करतोय, ज्यामध्ये आम्ही लर्न अँड रन फॉर रोड सेफ्टी म्हणून कार्यक्रम सुरू केला। त्यामुळे मुलांना थोडंसं रनिंग केल्यानंतर एक उत्साह निर्माण होईल आणि त्यानंतर एक ट्रॅक तयार केला। त्या ट्रॅकमध्ये आम्ही पॉईंट्स तयार केले, 6 पॉईंट्स, जिथे आम्ही विविध वाहतुकीचे नियम याचे सायनेजेस लावले, काही ठिकाणी फुटपाथ तयार केले, काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल्स, ट्रिपल सीट जर गाडी चालवली तर काय होते याचा लाईव्ह डेमो, कार चालवताना फोनचा वापर केला तर काय होतं याचा लाईव्ह डेमो, असे मुलांना लाईव्ह डेमो दिले आणि रिअल टाईम एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला। लेक्चर्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यापेक्षा जर असे व्हिज्युअल्सच्या माध्यमातून प्रबोधन केलं तर ते मुलांच्या लॉंग टर्म लक्षात राहतं आणि ही जी मुलं आहेत हे फ्युचर रायडर्स आहेत, पुढे भविष्यात हीच मुलं गाडी चालवणार आहे। जर लहानपणापासून हे मनावर बिंबवलं की वाहतुकीचे नियम हे काहीतरी एक प्रकार असतो आणि त्याला फॉलो करायला लागतं, जर ते फॉलो नाही केलं तर आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो, आपला जीव जाऊ शकतो, तर एक चांगला नागरिक घडवणे ही जबाबदारी जी शासनाची आहे, या माध्यमातून आज ठाणे वाहतूक पोलिसांनी रन फॉर रोड सेफ्टीच्या माध्यमातून कल्याणमध्ये साधारणतः 1000 विद्यार्थ्यांसाठी आणि गेल्या 4-5 दिवसामध्ये ठाणे, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ या भागात आतापर्यंत 50 शाळांमध्ये जवळपास 5000 विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबवला आहे। आम्हाला विश्वास आहे की जर लहानपणीच मुलं चांगल्या पद्धतीने वाहतूक नियमांबद्दलचे धडे त्यांनी घेतले तर भविष्यात ते एक रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर म्हणून रोडवर उतरतील आणि एक ट्रॅफिक लिटरसी मिशन जे आमचं आहे ज्यामध्ये प्रत्येक नागरिक हा वाहतूक नियमांबद्दल सजग असावा, जागरूक असावा, ही जी आमची संकल्पना आहे प्रत्यक्षात खरी होते। तर या होत्या इंडियन TV न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तुम्ही आमच्याशी ईमेलवर देखील संपर्क साधू शकता, indiatvnewsonline@gmail.com। तर या होत्या इंडियन TV न्यूज। आता उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।